नमस्कार प्रबंध मी महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे नाशिक जिल्ह्यातून छोटे छोटे जे कलाकार आहेत ते पुढे येताना दिसतात छोटी छोटी मोठी भूमिका साकारताना दिसतात आशेचं एक साकारलेले आणि नावाजलेले आज एक सेकंड लीडवरती काम करणारे ॲक्टर जे विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील जायखेडा गावातील आहे तुम्ही नाव ऐकूनच असाल नक्कीच डॉक्टर चैतन्य बागुल म्हणून नाही मी सांगतो कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील विक्या अर्थातच आज यांचा चैतन्यमय प्रवास आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या तोंडून आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर चैतन्य बागूल म्हणजे अर्थातच तुमच्या आवडीचा विक्या सर विक्या ही भूमिका साकारताना काय वाटलं विक्या म्हणजे जो सुंदरा मनामध्ये भरली मधलं विक्या आहे जो नायक आहे आभ्या आभ्याचा मित्र आहे सो so, ते जे कॅरेक्टर आहे ते खूपच एक मित्र जीवाला जीव देणारा मित्र मित्रासाठी मार खाणारा आणि जीवाची बाजी लावणारा असा तो मित्र आहे विक्या आणि माझ्या आयुष्यात पण असे बरेच मित्र माझ्यासाठी किंवा मी ज्यांच्यासाठी काही आहे तो विक्या माझ्यामध्ये होता असं मला वाटतं म्हणूनच ऑडिशनमधनं माझं सिलेक्शन झालं असावं भयंकर मज्जा येते सेटवरती भरपूर मस्ती होते आणि मस्तीमधनं काम जे आउटपुट तुम्ही सगळे सिरियल बघताच बघतच तर त्यामध्ये दिसतंय ते आणि नाशिकला हे शूट होते आहे बेसिकली मी आपलं बोलणं झालं की मी एक डॉक्टर आहे दोघं दवाखाने सांभाळून मी सध्या ह्या सिरियलमध्ये काम करतो आहे जस जसं जस माझं शूट असतं शूटच्या वेळी मला इकडे यावं लागतं थोडी धावपळ होते पण मग काम करण्याच्या त्या आनंदाने ते सगळी धावपळ माणूस विसरायला होता आणि काम चांगलं होते आपलं हा जो म्हणजे एक डॉक्टर ते जो काही अभिनेता म्हणून हा जो प्रवास आहे हा चैतन्यमय प्रवास याबद्दल तुम्ही काय माहिती द्याल का डॉक्टर बनणं कसं होतं की घरच्यांचं स्वप्न होतं की डॉक्टर बनायचं आणि अभिनेता बनण्याचं माझं स्वतःचं एक स्वप्न आहेच आणि त्या गोष्टी अशा असतात की थोडंसं संभ्रम होतात की काय नेमकं का करायचं किती वेळ कशाला द्यायचा पण सग सर्व काही दैवी असतं आपण जर कधी एखाद्या गोष्टीवरती मनापासून प्रेम केलं तर सगळं मिळतं म्हणजे मी माझ्या परिवाराचा प्रेम जसं मिळवलं एक डॉक्टर बनून तसंच आज सर्वांचं प्रेम मला मिळतं आहे आणि त्या माध्यमातून टी व्हीच्या माध्यमातून कंटिन्यू म्हणजे सतत तुमच्या भेटीला या येत आहे येत आहे मला याहून माझं कुठलं भाग्यच नाही आहे म्हणजे जनतेची सेवाही मला करता येते आणि जनतेचं एंटरटेनमेंटही करता येतं आहे त्याबद्दल मी स्वतःला खूप ब्लेस समजतो भगवंताने मला तेवढं काबिल समजलं आणि मला त्या गोष्टी येऊन मिळाल्या सर या आजच्या प्रोजेक्टबद्दल तुम्ही काय सांगाल आज नेमकं म्हणजे तुमचं शूट कशाबद्दल सुरू आहे आणि त्याच्यातनं तुम्ही काय लोकांना संदेश देत आहे संदेशा ही माझी चांगली मैत्रीण आहे आणि तिला संदेश द्यायला खूप आवडतं म्हणजे सोशल मेसेज ती देत असते तिने मला कॉन्सेप्ट सांगितली की नायलॉनचा जो मांजा वापरला जातो पतंग उडवताना तो आणि जो तिरंगा झेंडा जो असतो आपला त्याच्या रंगाचे पतंग विकले जातात ते कसं चुकीचं आहे तर आ, लकीली मी काल शूटिंगला होतोच इकडे सुंदरासाठी तर ती कॉन्सेप्ट मला आवडली आणि एक दिवस द्यावा वाटला पण आज इथे आल्यानंतर मला जरा खूपच अल्टिमेट वाटले कारण या प्रोजेक्टसाठी ज्यांनी आम्हाला मदत केली आमचे गोरख शिंदे मित्र म्हणजे आत्ताच मित्र झालेत ते <laughs> या प्रोजेक्टच्या निमित्ताने त्यानंतर पूजाने छानपैकी मेकअप केला खूप सुंदर मजा आली अफलातून मजा आली या प्रोजेक्टसाठी आणि धमाल केली संदेशा बोले नमस्कार खरोखरच म्हणजे आज सगळ्याच नायलॉनचं मांजा यूज करतात आहे आणि आत्तापर्यंत तर सुद्धा त्याचे बळी पडत होते पण आज माणूससुद्धा त्याच्या आहारी जातोय तर मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही पतंग उडवा पण नायलॉनचा मांजा यूज नका करू बस माझी हीच तुम्हाला विनंती आहे आणि पतंग पण रंगीबिरंगी अशी तरी चालेल पण तिरंगा त्यात नका आणू So, सो एवढच मी सांगेन आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर्व मकर संक्रांतीच्या हार्दिक, हार्दिक शुभेच्छा याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमचा प्रबंध गुरु चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा